देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवा कार्य असलेल्या सेवा पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी कामोठे येथील भाजप व आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची उपस्थिती लाभली. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश भाजपचे श्री चौपे, कामोठे शहर मंडळ अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, भाऊ भगत, रवींद्र गोवारी, प्रदीप भगत, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, कुसुम म्हात्रे, महिला मोर्चाच्या कामोठे अध्यक्ष वनिता पाटील, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे युवा मोर्चाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, उत्तर भारतीय सेलचे जिल्हा संयोजक जितेंद्र तिवारी, रुपाली सिन्हा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या देशाची मान जगामध्ये उंचावलेली आहे असे आपले राष्ट्रनायक माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून भारतीय जनता पार्टीनं सेवा पंधरवडा सुरू करायचं ठरवलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या या अभियानाचे संयोजक या महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सन्माननीय कृपाशंकर सिंग सर हे स्वतः आपल्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये या कामोठे मंडळामध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी आपल्यामध्ये आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं काळ्याच्या गजरामध्ये स्वागत. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो सेवा पंधरवडा येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सुरू व्हायचा आहे हा सेवा पंधरवडा हा आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जाऊन साजरा करणार आहोत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं सेवेला हा प्राधान्य सातत्यानं दिलेला आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी पाहिलं की वेगवेगळ्या या देशामधल्या वेगवेगळ्या घटना या घटनांच्या माध्यमातून आणि गावाखेड्यामधल्या सर्वसामान्य माणसाला काय देऊ शकतो याचाच विचार त्यांनी केला. पंतप्रधानांचा वाढदिवस ही विश्वकर्मा जयंती असते. विश्वकर्मा जयंती म्हणजे आपला संपूर्ण देश आजच्या दिवशी शस्त्रांची कामगार वर्ग आपली पूजा करतो. प्रत्येक काम करणारा माणूस आपल्या शस्त्रांची पूजा करतो. अशा या खऱ्या अर्थानं कर्माच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी प्रेरित करणार असं नेतृत्व म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा वाढदिवस आपण सगळेजण साजरा करू शकतो. आदरणीय कृपाशंकर सिंग साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आपल्या सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या. भारतीय जनता पार्टीने आपल्या सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या की अनेक वेळेला नेत्यांचे वाढदिवस आणि रुग्णालयामध्ये फळं देऊन आणि कुठेतरी आम्ही बॅनर लावून साजरे करत राहतो. त्यांनी सांगितलं हे असे टिपिकल टाइपकास्ट कार्यक्रम करायचे नाही, फोटो काढण्याचे कार्यक्रम करायचे नाही. खऱ्या अर्थाने लोकांना उपयोग होईल असे कार्यक्रम आपल्याला करायचे आणि मला आनंद आहे जसं आज कामोठे मंडळमध्ये आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होतोय आता याच पद्धतीनं आज कर्जतमध्ये एक आरोग्य शिबिर संपन्न होतंय, कळंबोलीमध्ये एक आरोग्य शिबिर संपन्न होतंय, उद्या वेगवेगळ्या ठिकाणी युवा मोर्चाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या अशा विविधांगी कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आपण हा सेवा पंधरवडा साजरा करत आहोत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कृपाशंकर सिंग साहेब आज आपल्यामध्ये आहेत. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की कामोठ्याचे आमचे सगळे पदाधिकारी अध्यक्ष रवी जोशीजी असतील किंवा आमचे सगळे
नगरसेवक सगळे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून करोनाच्या कालावधीमध्ये लोकांची या ठिकाणी मनापासून सेवा केलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा साहेब यांनी ज्या वेळेला आवाहन केलं की आम्ही जे अशा पद्धतीची लोक आहे की ज्यांचं हातावरचं काम होतं तो रोजगार गेला त्यांच्यासाठी आम्ही जेवण तयार जेवण घेऊन लोकांपर्यंत गेलं पाहिजे, फूड पॅकेट दिलेले पाहिजेत. आदरणीय राजे ठाकूर साहेबांच्या मदतीनं आम्ही या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये घराघरापर्यंत गेलो आणि दोन्ही वर्षी आम्ही लोकांना कोरडं धान्य सुद्धा घराघरापर्यंत पोहोचवलं आणि त्याचबरोबरीनं मोदी भोजन कम्युनिटी किचन आम्ही चालवलं आणि त्या माध्यमातून या कामोठ्या परिसरामध्ये राहणाऱ्या हजारो लोकांना त्याची मदत झाली. सगळ्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केलं. सोसायट्या सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांना ताजा भाजीपाला पुरवणं, गॅस सिलेंडर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणं, औषधांची फवारणी ज्या वेळेला करण्याची गरज होती ती करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावाला पोहोचवणं, या सगळ्या सेवा करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सातत्याने सहभागी झालेले आहेत. आमच्या भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस होते भास्कर दांडेकर, दुर्दैवानं कोविडमध्ये लोकांना मदत करता करता त्यांचं स्वतः या कोविडमध्ये या ठिकाणी दुःखद अशा पद्धतीचं निधन झालं. म्हणजे या कोविडमध्ये लोकांची सेवा करता करता आम्ही आमचे पदाधिकारी गमावलेले आहेत. अशाच पद्धतीनं कळंबोलीमध्ये आमचे तिथले सरचिटणीस राजू काकबनकर हे सुद्धा कोविडमध्ये लोकांना घरोघरी जाऊन त्यांचं धान्य पोहोचवता पोहोचवता कोविडने बाधित झाले आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. अशा पद्धतीनं लोकांची सेवा करत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं राहिलेली आहे आणि म्हणून अशा या टीमचा मला सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिमान आहे. आणि म्हणून आज आपण कामोठ्यामध्ये या कार्यक्रमासाठी आलात त्याचा आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे. मी या निमित्तानं पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो आणि मी आपल्याला खात्री देतो की सर्व पक्षांना दिलेले उपक्रम हे प्रत्येक मंडळ आमचं जोमानं आणि जोशानं पार पाडेल. आपल्या शुभेच्छा आणि आपलं मार्गदर्शन हे आम्हाला मिळत राहावं अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. खरोखर मी कौतुक केलं पाहिजे प्रसाद ठाकूरच्या आणि प्रत्येक वेळी मी आता सांगत होतो एकाने सांगितलं की माझ्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही आहे, पण ज्यावेळी रामशेठ ठाकूर साहेब खासदार झाले त्यावेळी मी सांगितले होते की तुम्ही तुमचं काम करा. एक दिवस असा येईल की प्रसाद ठाकूर तुमचा मुलगा म्हणून या महाराष्ट्रामध्ये आणि पाटील तुमच्या दोघांच्या सहकार्याने आज प्रसाद ठाकूरचे जे काम आहे या पद्धतीने करतात सगळे कौतुक करतात. मी काल आपला चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष आम्ही 3 दिवसापासून 8 आठवडी माझं PVC करायचे आहे, लोकांना सांगायचे आहे. आज माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे वाढदिवस आहे आणि या भगवान विश्वकर्माची जयंती आहे. योग बघा, आत्ता मी प्रसादजी सांगत होतो की भगवान विश्वकर्मा आपले त्यांची जयंती आहे आणि भारतकर्मा जे आमचे जन्मदिवस आहे नरेंद्र मोदी साहेब. काल आम्ही गव्हर्नर साहेबांकडे बसलो होतो, एका विषयावर चर्चा होत होती. माननीय गव्हर्नर भगतसिंग कोश्यारी साहेबांनी सांगितलं, त्यांना आठवत कारण खूप जुने माणूस आपण सर्वांना माहिती आहे, ते सांगत होते की एक वेळ असा होता ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू जायचं तर लोक नेहरूच्याचा आले. आज मोदीजी जर कुठेही गेले, विदेशात गेले, कुठलाही राष्ट्रवादी गेले, तिथे आपला राहणारे जे भारतीय आहेत ते लोक मोदी मोदी करून एअरपोर्टपासून कार्यक्रमामध्ये उपस्थित होतात. हा जे योग्य नेतृत्व मला तुम्हाला मिळालेला आहे त्या नेतृत्वाचा आज जन्मदिवस आहे आणि 17 कार्यक्रम टोटल दिलेला आहे. आपला 17 कार्यक्रम राबवताना कुठेतरी स्वच्छता अभियान होईल, कुठे तालाबचे काम करायचं आहे, कुठेतरी आपला वृक्षारोपण होईल, आरोग्य शिबिर होईल, असा खूप कार्यक्रम दिलेला आहे. आणि 2 तारखेला राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जयंती आहे, तसेच त्याच दिवशी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री साहेबांची जयंती आहे. तर जय जवान जय किसान करायचे आले तर आम्हाला फोर्सचे खूप लोक भेटले, आम्हाला रिटायर्डमध्ये याच्यामध्ये डिफेन्स लोक आहे, फौजी लोक आहे, कारण त्यांचे एक वचन असतात फौजी लोकांचे की हुक्म का कोई जवाब नहीं और मौत का कोई लाभ नहीं. तो मैं उन फौजी भाइयों को भी सलाम करूँगा, सल्यूट करता हूँ जो आकर के अभी नौजवानों को मैं देख रहा हूँ, वो नौजवान किस तरह से उत्साहित है. मैंने अभी बताया कि मुझे जब जब रक्तदान शिविर में जाता था तो पहले मैं लेट जाता था 32 टाइम्स 32 वेला में ब्लड ले रहा है, मतलब डॉक्टर भी बताया
वयाप्रमाणे करू शकत नाही, पण खूप तरुणांना विचारलं की तुमच्या पहिल्या नाही चार वेळा दिल्या, आता काय करणार? कारण तुम्ही मला सांगतात भगतचा मुलगा त्यांचा तुमचा मुलगा जे ब्लड दिले ते सांगत होते की जिथपर्यंत आमच्या 32 पूर्ण होत नाही तिथपर्यंत येत राहणार. मी जास्त वेळ घेणार शिवने आपला सन्मान करणार आहे आणि एवढी मोठी संख्या आणि सकाळची वेळ आमची महिला मोर्चा आणि महिला जे उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो. आणि एक आमच्याकडे योजना आहे ते पक्षाने ठरवलेलं आहे की 3 आमदार महाराष्ट्रामध्ये त्यांना पहिला दुसरा तिसरा क्रमांकावर आले पाहिजे. हे कॉम्पिटिशन नाही आहे पण एक स्वतःची स्पर्धा सध्या. आणि मी जेवढी चंद्रशेखर भाऊ पोलीस साहेबांनी सांगितलं मला 2 ठिकाणी तुम्ही एक आपला विधानसभेत सदस्य एक विधान परिषद सदस्य 2 ठिकाणी तुम्हाला जायला गोदल तर मी पहिलं आवडलं मला प्रशांत ठाकूरकडे.